राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा जळगाव उपाध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर काही विषय मांडतो की केंद्र सरकार विद्यमान केंद्र सरकार सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जे केंद्र सरकार काम करते आहे त्याला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र या 7 वर्षाचा आलेख तुमच्यासमोर काय मांडणार मी, कारण कोणतेही काम देशाच्या हिताचे झालं नाही असं आपल्यास म्हणण्यास नक्कीच वाव आहे। तुम्ही जर पूर्वपार काळापासून जर पाहिलं म्हणजे काही भाजपाचे नेते असे म्हणतात, काही म्हणण्यापेक्षा बहुतांशी नेते तथाकथित त्यांचे अनेक पदाधिकारी सुद्धा असं म्हणतात काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी 70 वर्षात भारतासाठी काय केलं। अरे आज तुम्ही जे ऐशो आरामात जीवन जगता आहात हे सर्व विकसित कामं जे असतील हे त्यांनीच दिलेले आहेत। म्हणजे 70 वर्षात जर आपण विषय केला तर आज त्या लोकांनी जे 70 वर्षात कमवलं ते सन्माननीय पंतप्रधान व त्यांची टीम विकते आहे आणि ते विकून आपल्या भारताची अर्थव्यवस्था असं सांगताय की आम्ही अर्थव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही विचार केला मित्रांनो लक्षात ठेवा तर आपली अर्थव्यवस्था ही तुम्हाला आम्हाला जो विचाराने किंवा अभ्यासाने जो विचार करेल तर लक्षात येईल आपली अर्थव्यवस्था 2014 पासून पूर्ण डब घाईत चालत चाललेली आहे। इवन निगेटिव्हकडे आपला GDP चालला आहे असं म्हणण्यास हरकत नाही। 2008 मध्ये ज्यावेळेस जागतिक आर्थिक मंदी येणार होती आणि आली होती हे आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आधीच हेरलं आणि त्याची तजवीज करून ठेवली आणि 2008 रोजी ब्रिटन युरोपियन कंट्रीज ज्या आहेत किंवा अमेरिकन कंट्रीज ज्या आहेत ज्यांना आर्थिक मंदीचे चटके सहन करावे लागले मात्र भारताला त्याचे कोणतेही फटके बसले नाही, याला म्हणतात अर्थतज्ञ। मात्र आज आपल्या या केंद्र सरकारचा विचार जर केला तर आपली केंद्रीय अर्थमंत्री सन्माननीय सीतारामनजी यांची पतिदेवसुद्धा त्यांच्या काही आर्थिक निकषांवरती बहुतांश वेळा टीका करतात। भाजपाचेच सन्माननीय खासदार सुब्रमण्यम स्वामी हे बहुतांश वेळेस केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवरती टीका करतात। हे मी तर विरोधक म्हणून बोलेलच, मात्र केंद्र सरकारचेच जे काही लोक आहेत जे विचाराने वागतात तेच केंद्र सरकारच्या धोरणांवरती टीका करतात। म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकार आजपर्यंत जे करते ते देशाच्या कोणत्याही हिताचं नाही असं आपण का म्हणू नये। नुकतीच आताची गोष्ट आहे, कोरोनाचा काळ चालू असताना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारवरती टीका करतं मात्र त्याच बाजूला सर्वोच्च न्यायालय या महाविकास आघाडी सरकारच्या कोरोनाच्या काळातील कामाचे कौतुक करतं। आम्हाला तुमच्या कौतुकाची गरज नाही, केंद्राच्या कौतुकाची गरज नाही, मात्र सर्वोच्च जे आहे ते कौतुक करतं। म्हणजे याचा अर्थ प्रामाणिकपणे काम करणारं महाविकास आघाडीचं सरकार। मात्र महाराष्ट्रातील भाजपाचे काही लोक जे असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा त्यांची नेतेमंडळी असतील हे फक्त आणि फक्त टीका करतात आणि राजकारण करायचं काम करतात। राजकारणाचा विचार जर केला आत्ताच चक्रीवादळाचा जो फटका बसला गुजरातला 1000 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकार देते मात्र महाराष्ट्र सरकारला 3 मात्र पैसा देत नाही। म्हणजे ही धोरणं केंद्राची आहेत, ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे त्या ठिकाणी त्या राज्य सरकारांना हवी ती मदत करायची, लसीकरणाचे डोसेस असतील किंवा कोरोना काळातील मदत असेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे, मला आकडेवारी सांगण्याची गरज नाही। मात्र भाजपेतर जे सरकार असतील त्या ठिकाणी दुजाभाव करायचा आणि मुद्दाम त्यांना डॉमिनेट करायचा असं केंद्राचं दुजाभाव चाललं आहे। सापत्यपणाची वागणूक केंद्र सरकार भाजपेतर सरकारांना देतं। आपल्या देशाचा आर्थिक विकास असो किंवा कोणत्याही सेक्टरचा विकास असो याला फक्त आणि फक्त देशोधडीला लावायचं। देश जो माजी राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम जे मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करत होते तर त्यांनी 2022 मध्ये भारत हा महासत्ताधीश होईल असं स्वप्न लिहिलं होतं आणि त्याची वाटचाल चालू होती। मात्र 2014 ला आपल्या या विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मिठाचा खडा पडला आणि विद्यमान केंद्र सरकार आलं आणि तो विकसित दर आज रोजी आपणास मागेच एका संस्थेने 2 वर्षापूर्वी 2019 ला एका संस्थेने आंतरराष्ट्रीय संस्थेने जो सर्वे केला होता त्याच्यात भारताची अर्थव्यवस्था अविकसित राष्ट्रांमध्ये नेऊन ठेवली। याच्यावरून आपण सर्वेक्षण करू शकतो केंद्राने केलेले कामं हे नक्कीच भारताच्या विकासासाठी पोषक नाहीत। आपल्या पंतप्रधानांनी आज 77वी मन की बात केली मात्र सन्माननीय पंतप्रधान थेट कोणत्याही पत्रकारासमोर उत्तर देण्यास येत नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपल्या समोर बसलेले हुशार पत्रकार आपल्याला काही असे प्रश्न विचारतील की त्याचे उत्तर आपण देऊ शकणार नाहीत। मात्र फक्त मन की बात मधून लोकांचा सहभाग त्यांच्या तोंडात असतो, आपने ये किया आपकी वजह से ये हुआ लेकिन केंद्र सरकार ने क्या किया ये बात बताने के लिए वो भूल जाते हैं क्योंकि उन्होंने किया ही नहीं कुछ।
तो क्या बताएंगे, अशी गत केंद्र सरकारची झाली आहे। मी मुद्दाम हे काळा टी शर्ट घालून आपल्या समोर भूमिका मांडतोय, कारण केंद्र सरकारचं काम हे नक्कीच निषेध व्यक्त करण्यासारखं आहे। म्हणून आज त्यांना जी 7 वर्ष पूर्ण झाली, मी त्यांच्या कारभारावरती निषेध व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी मांडतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, 2024 विचार करा, भविष्यात आपल्या भारताचं काय होईल याचा विचार करा आणि केंद्र सरकार आदरजी काय करेल याचाही विचार करा। कारण 2014 ज्यावेळेस केंद्रामध्ये सरकार आलं होतं, माननीय पंतप्रधानांनी मोठमोठी भाषणं दिली होती आणि त्या काळात जो नवयुवक जो होता, जो त्या ठिकाणी मतदार होता, त्या मतदाराला त्यांच्या भूलतापांना बळी पडता आलं। मात्र तोच मतदार आज 6-7 वर्षानंतर 25 वर्ष झालाय, ज्याच्यावरची घराची जबाबदारी आली आहे आणि त्याला आता कळायला लागलंय की नेमकं केंद्र सरकार काय काम करतं। म्हणून अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून केंद्र सरकारवरती टीका करतात आणि केंद्र सरकार आरोपी त्याच टीका कशा दाखता येतील याच्यासाठी या सोशल मीडियावरती बॅन आणण्याचा प्रयत्न करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे। मात्र लक्षात ठेवा, जनता ही हुशार आहे आणि 2024 केंद्र सरकारला याची नक्कीच चोट बसेल। केंद्र सरकारला याचे चटके सहन करावेच लागतील किंवा भविष्यात असं होऊ नये की ज्यांनी नरेंद्र मोदीची वाहवा केली तर त्यांना कदाचित लोक मूर्खात काढणार नाहीत का, अशी भूमिका या ठिकाणी केंद्र सरकारची होत चालली आहे। म्हणून मी केंद्र सरकारचा आज जाहीर निषेध व्यक्त करतो।